पनवेल महानगरपालिकेचे सफाई कर्मचाऱ्यांनी कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता केलेल्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे। 75वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आणि स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता दूतांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात येत आहे। त्यानुसार पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात झालेल्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, राजू सोनी, अजय बहिरा, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंडे, सहायक आयुक्त वैभव विधाते, विभाग प्रमुख अनिल कोकरे, आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, शहर समन्वयक सदाखत अली अन्सारी, स्वच्छता निरीक्षक अभिजित भवर यांच्यासह सफाई कर्मचारी उपस्थित होते। यावेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले की पनवेल महापालिकेच्या सफाई विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या स्वच्छतेच्या कामामुळे रोगराईचे प्रमाण कमी झाले असून शहरातील स्वच्छतेमुळे नागरिकांना शहरामध्ये फिरण्याचा अनुभव घेता येत आहे। त्याबद्दल सफाई कर्मचाऱ्यांचे त्यांनी यावेळी आभार मानले। यापूर्वीच्या काळामध्ये सिडकोकडून अनेक तक्रारी या प्राप्त व्हायच्या, सिडको विभागात राहणाऱ्या नागरिकांकडून की ते स्वच्छता ही चांगल्या प्रकारे ठेवली जात नाही आणि त्यामुळे हा परिसर आहे तो पनवेलकडे तो हस्तांतरित व्हावा यासाठी वारंवार प्रयत्न चालू होते आणि ह्या प्रयत्नांमधूनच मग आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या द्वारे ही पनवेल महानगरपालिका बनवली, परंतु तरी पण सिडको कुठं हस्तांतरित सुरुवातीला होत नव्हतं आणि ती लवकरात लवकर हस्तांतरित करून घेण्यात आली आणि त्यानंतर मग ज्यावेळेला पनवेल महानगरपालिकेकडे येथील स्वच्छतेचा विभाग हा हस्तांतरित झाला तर खरोखर सांगता येईल की अतिशय चांगल्या प्रकारे स्वच्छता ही मेंटेन होत आहे। या ही जर स्वच्छता ठेवली जात आहे, जे सांगता जे रोगराईचं प्रमाण आहे ते कमी झालेलं असेल तर त्याला नक्कीच सांगता त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना या इथे आम्ही सांगता आपले धन्यवाद करणं हे आवश्यक आहे। कारण आज शहरामध्ये फिरण्याचा एक जो फील असतो तो फील हा तिथे भेटायला लागलेला आहे। पूर्वीच्या काळामध्ये त्या इथे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण होती, मोठ्या प्रमाणामध्ये कचरा ठिकठिकाणी पडलेला असायचा, परंतु आता तो खरोखर चांगल्या प्रकारे तो उचलला जातोय। अतिक्रमण हे चांगल्या प्रकारे त्या इथे मेंटेन केलं जात आहे। अजूनही बराचसा पल्ला आपल्याला गाठायचा आहे, परंतु जी आश्वासनाची सुरुवात ही झालेली आहे तर ती आपल्याशिवाय ती शक्य नव्हती। ज्यांनी खरोखर पनवेल महानगरपालिकेचं हे शहर आरोग्य हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं राहावं, मग कुठल्याही प्रकारचं जरी संकट आलं, आज आपण बघतोय 2 वर्षापासून जो कोरोनाने थैमान घातलेला आहे, करोना कालात सुद्धा स्वतःच्या जीवावर उदार होऊन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते हॉस्पिटल, तो परिसर आणि अशा अनेक गोष्टी ते स्वच्छ झाल्याच पाहिजे, राहिल्याच पाहिजे अशा एक भावनेनं आपण काम करत आहात। खरोखर एक अत्यंत चांगलं आणि अत्यंत लोकांना म्हणजे शाबासकी देण्यासारखं जे काम आपण करत आहात। आपल्याला आज मी बघतोय तर 2 वर्षापासून जवळजवळ 2 ते 2.5 वर्षापासून जसं परेश ठाकूर साहेबांनी सांगितलं का घन कचरा असेल किंवा ज्या स्वच्छता ज्या आपल्याकडे जी शिडकोच्या मार्फत आपल्याकडे जी वर्ग करण्यात आली, तर मी म्हणतो मला वाटते कमीत कमी 450 ते 500 टन कचरा रोज आपल्या पनवेल महानगरच्या म्हणजे भागामधून निघतोय, त्याची विल्हेवाटसुद्धा चांगल्या पद्धतीने लागली जाते। परंतु जो नाक्यानाक्यावर गल्ली गल्लीमध्ये किंवा घराघरातून कचरा संकलन करण्याचं जे काम असेल, रस्त्यांपासून ते गटारापर्यंत साफ करण्याचं सुद्धा काम असेल, ते अत्यंत आपण चांगल्या भावनेनं आणि चांगल्या पद्धतीनं आपण करत आहात। मगाशी मी माननीय परेश ठाकूर यांनी सांगितलंच का पनवेल शहर हे स्वच्छ करण्याचं काम आपण हाती घेतलेलं आहे, त्याच पद्धतीनं पनवेल महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यापासून मला वाटते 2016 आपण महानगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून माननीय आमदार प्रशांत ठाकूर सुद्धा आपलं आरोग्य असेल, शहराचं आरोग्य असेल, मग ते प्रत्येक प्रोजेक्टच्या अनुषंगाने असेल, सुंदरतेच्या अनुषंगाने असेल किंवा शहराचा विकासाच्या दृष्टिकोनातून असेल, अनेक दृष्टीने आपण पनवेल महानगरपालिका ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतो। पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट।